रिझर्वची कॅपॅसिटीज किती कशा असल्या पाहिजे कारण काही निकष ठरून दिलेले आहेत हे सगळ्याला हरताळपासून हे जे काही कामं झालेली आहेत ह्या सगळ्या मधल्या मध्यस्थी मधल्या काळामध्ये ते चुकीची आहेत बेकायदेशीर आहेत कायद्याने आपण प्रतिबंधक करणार का माझा पहिला प्रश्न आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय या ठिकाणी माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय ही वस्तुस्थिती आहे की आपण ज्यावेळेस उर्ध्व पैनगंगा नदीवर या ठिकाणी धरण तयार केलं त्यावेळी आपण जी काही अपेक्षित पाण्याची चा साठा अपेक्षित केला होता त्यापैकी जवळजवळ सातशे एक्क्याऐंशी दलघमीची तूट या ठिकाणी आहे आणि विशेषतः सापळी धरण न झाल्यामुळे आणि इसापूर धरणातनं जो काही येवा आहे तो येवा देखील जो काही धरला होता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात कमी असल्यामुळे आज ही तूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आत्ता हा प्रश्न याकरता निर्माण झाला की आपण हिंगोलीमध्ये विशेषतः माननीय राज्यपालांनी मागच्या काळामध्ये हिंगोली, हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष हा स्वतंत्रपणे काढला आणि तो स्वतंत्रपणे काढून त्या ठिकाणी आपल्याला काही कामं घेण्याकरता सांगितलं ज्यातनं जांभरून इथल्या तलावाकरता पाणी उपलब्ध करून देण्याची आपल्याला त्या ठिकाणी जे काही आदेश आले आणि त्यामुळे आता प्रश्न तयार झालेला आहे की तुम्ही आधीच बाबा येवा कमी आहे आणि परत तुम्ही याच्यामध्ये काही पाणी जर जांभरून करता या ठिकाणी देणार असाल तर त्यातनं मोठ्या प्रमाणात अजून ही तूट वाढेल आणि म्हणून या संदर्भातला सगळा शास्त्रीय अभ्यास केला आणि केल्यानंतर साधारणपणे ही जी तूट आहे म्हणजे अगदी जांभरूनला फार थोडं पाणी आपण देतोय म्हणजे ते पाणी दिलं नाही तरी देखील ही तूट मोठीच राहणार आहे आणि म्हणून ही तूट कमी करण्याच्या दृष्टीनं तीन ठिकाणून इंटरव्हेन्शन आपण त्या ठिकाणी मंजूर केलाय त्यामध्ये आपण असं ठरवलंय की दिगडीतनं पाचशे ब्याऐंशी दलघमी पाणी आपण त्या ठिकाणी आणणार आहोत त्यानंतर गोजेगावरनं सत्त्याण्णव दलघमी आपण आणणार आहोत आणि खरबीतनं एक टनेलच्या माध्यमातून एकशे दोन दलघमी पाणी आपण आणणार आहोत असं सातशे एक्क्याऐंशी दलघमी पाणी हे आता या ठिकाणी आणण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्या संदर्भातला पूर्ण अभ्यास झालेला आहे त्या संदर्भातल्या मान्यता आता आपण प्राप्त करून घेतलेल्या आहेत सगळ्या प्रकारे त्या संदर्भातले जे काही वेगवेगळे आपल्याला कारवाया कराव्या लागतात त्या कारवाया देखील आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे ही जी काही तूट तयार झाली होती साधारणपणे पाचशे ब्याऐंशी दलघमीची त्याच्या अगेन्स्ट आता जवळजवळ सातशे एक्क्याऐंशी दलघमी पाणी हे आपण त्या ठिकाणी आणतो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जे काही आपल्याला हिंगोलीला अनुशेषाच्या रूपानं जे काही पाणी द्यावं लागणार आहे त्याचा परिणाम याच्यावर होणार नाही हे सगळी कामं सायमल्टेनियसलीच आपण करणार आहोत त्याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून देतो मी आपल्याला आपण जो प्रश्न विचारला या संदर्भात एवढंच तेवर सांगू इच्छितो की निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये वरच्या भागामध्ये अशा प्रकारची नवीन कामं आपण घेणार नाही की ज्याच्यामुळे आत्ता जे एक्झिस्टिंग काम आहेत किंवा एक्झिस्टिंग जो काही पाणीसाठा आहे त्याच्यावर परिणाम होईल अशा प्रकारची कुठली काम आपण घेणार नाही आणि त्याकरता जे काही नियम कायदे करायचे असतील ते करण्याची आपली निश्चितपणे मानसिकता असेल मात्र हा जो काही प्रकल्प आता आपण घेतलेला आहे हा विचारपूर्वक घेतलेला आहे राज्यपालांच्या निर्देशानुसार घेतला आणि त्याच्यापेक्षा चारपट पाणी अधिकच हे आपण या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून उर्जा पैनगंगेमध्ये आणतो जर एखाद्या जिल्ह्यामध्ये अनुशय शिल्लक आहे तो जरूर आपण दूर करा परंतु एका जिल्ह्यातला अनुशेष दूर करताना दुसऱ्या जिल्ह्यात अनुशेष निर्माण होणार नाही याची दक्षता शासन घेईल का अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर मी हे निदर्शनास आणून देतो की मागील पाच वर्षाचा धरणाचा जो साठा आहे याचा आपण जर आढावा घेतला तर प्रत्यक्ष सरासरी सिंचन हे सत्तर हजार पाचशे अठ्ठेचाळीस हेक्टर झालाय पस्तीस टक्के ना झालेलं ते आपल्या एक लाख तीन हजार जो काही आपण साठा अपेक्षित केला होता कमी केलेला साठा त्यापैकी सत्तर हजाराचं सिंचन झालंय म्हणजे जवळपास एक सदुसष्ट अडुसठ टक्के सिंचन हे या ठिकाणी झालेलं आहे दुसरा आपण जो विषय मांडला तो योग्य आहे की दुसरीकडे अनुशेषाचं निर्मूलन करण्याकरता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अनुशेष वाढवता येणार नाही मुळातच आपल्याला याची कल्पना आहे की हिंगोली जिल्हा तयार झाल्यानंतर शेवटी जे काही पाणी वाटप नांदेड जिल्ह्याला झालं होतं ते हिंगोली जिल्ह्याचा भाग किंवा हा सगळा लक्षात घेऊन त्यावेळेस करण्यात आलं होतं आणि आता हा जिल्हा वेगळा झाल्यानंतर त्या ठिकाणचं पाणी वाटप वेगळ्या प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं राज्यपालांकडे त्या संदर्भात सगळे लोकप्रतिनिधी तेव्हा भेटले आणि त्यानंतर राज्यपालांनी त्या संदर्भातलं सगळा सा सायंटिफिक स्टडी केला आणि मग त्यातलं हिंगोलीच्या हिस्स्याचं पाणी किती हा विचार झाला आणि हिंगोलीला फार कमी पाणी आपण देतो आहे मुळामध्ये हिंगोलीचा जर आपण विचार केला हिंगोली तर हिंगोलीमध्ये एकूण फक्त आपण त्या पंधरा हजार हेक्टरचा अनुशेष म्हटलेला आहे आणि त्या पंधरा हजार एकशे साठ पैकी जलसंपदाचा आठ हजार आठशे नऊ हेक्टरचा केवळ अनुशेष आपण त्या ठिकाणी दूर करतोय बाकी सहा हजार तीनशे एक्कावन्न हेक्टरचा हा जलसंधारणाच्या पन्नास योजनाच्या माध्यमातून आपण करतोय किंवा आपण जर या ठिकाणी विचार केला तर हा जो काही खरबी बंधाऱ्याचा देखील जो विषय आहे केवळ सतरा पॉईंट बासष्ट दलघमी एवढंच पाणी त्या ठिकाणी आपण देतो आहे त्यामुळे मुळातच आपण जर हे लक्षात घेतलं तर हा प्रश्न काही हिंगोलीच्या पाण्यामुळे निर्माण झालेला नाही किंवा त्याच्या अनुशेषाने निर्माण झालेला नाही हा मुळात निर्माण यामुळे झाला आहे की आपण जो अपेक्षित येवा केला होता तो येवाच नाहीये त्याच्यामुळे जवळजवळ तो येवा नसल्यामुळे पाचशे ब्याऐंशी दलघमीची तूट त्याच्यामुळे आहे आणि एकशे नऊ दलघमीची तूट ही एक धरण होऊ शकलं नाही जी ब्याऐंशी साली आपण विचार केला होता आणि म्हणून आता इथे अनुशेष तयार करून तिकडे पाणी देण्याच्या ऐवजी इथलाच अनुशेष कसा दूर करता येईल आता येवा नाहीये तर इथे तर पाणी येऊ शकत नाही आणि म्हणून याचा अभ्यास आपण केला आणि अभ्यास करून मग या ठिकाणी आपल्याला जसं ही जी काही सातशे ची तूट आहे त्याच्याऐवजी सातशे एक्क्याऐंशी आपल्याला कुठनं आणता येईल तर म्हणून मग दिगडीतनं आपण पाचशे ब्याऐंशी दलगमी गोजेगावात सत्त्याण्णव दल गमी आणि खरबी टनेलमधनं एकशे दोन दल गमी या संदर्भात आता मी आपल्याला सांगतो की आपणच कायदा केलाय त्यामुळे आपल्या कायद्याप्रमाणे आपल्याला एमडब्ल्यू आर आर एची मान्यता घ्यावी लागते त्यामुळे ती मान्यता आपण घेतोय ती घेतलेली आहे आणि याकरता आपण संपूर्ण त्या संदर्भात जे काही प्राधिकरण आहे त्या सगळ्या प्राधिकरणाची मान्यता आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता अंतिम मान्यता जी काय आहे ती घेऊन हे काम आपण सुरू करू हे सुरू झाल्यामुळे येवा कमी झाल्यामुळे जे काही पाणी तुमच्याकडे येत नव्हतं ते पाणी देखील याच्यातनं रिप्लेस होणार आहे आणि आपण समजा म्हणजे तसा विचार केला तर आ, हे जे कामरूमचं जे पाणी आहे हे ऍडिशनल पाण्यात नेणार आहे हे काही अनुशेषातल्या पाण्यात नेणार नाही पण तरी आपण विचार केला तर सातशे एक्क्याऐंशी दलघमी पाणी आणतोय आणि फक्त सतरा दलघामी पाणी आपण देतोय त्यामुळे मला हा विश्वास आहे की आपण तर राज्याचे नेते आहात मराठवाड्याचे नेते आहात त्यामुळे आपण हिंगोलीवर देखील अन्याय होऊ देणार नाही अगदी सतरा दलघमी करता आपली जी शंका आहे ती रास्त आहे त्यामुळे कुठच्याही काळामध्ये कुठलंही नियोजन करताना हे पाणी कमी करून कोणाला पाणी देण्याचा राज्य शासनाचा बिलकुल विचार नाही नुकसान तिन्ही जिल्ह्याचं होत आहे म्हणून हा अटॅचमेंट एरियामध्ये परवानग्या बिलकुल कायद्याने देता येणार नाही अशी तरतूद करा ही माझी सातत्याने मागणी आहे कारण मग डिस्क्रिप्शनमध्ये आलं की कोणी आपल्या सोयीप्रमाणे करून घेतं की जल जीवन मिशनच्या तिन्ही जिल्ह्याच्या योजना या पाण्यावर अवलंबून आहेत मान्य चव्हाण साहेबांनी सांगितलं वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे की आता हे जे काही आपल्याला ऍडिशनल पाणी या ठिकाणी आणायचं आहे वाहून जाणारं पाणी उचलून जवळजवळ पाचशे ब्याऐंशी दलगमी पाणी आहे किंवा गोजेगावचं सत्त्याण्णव दलगमी आहे किंवा खरबीच्या टनेलचं पाणी आहे तर याकरता निश्चितपणे आपण ज्या प्रकारे अपेक्षित केलाय एक कालबद्ध कार्यक्रम आम्ही तयार करू त्याकरता जो काही निधी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ आणि हे काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे असा प्रयत्न करू आणि दुसरी आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे की वरच्या कॅचमेंटमध्ये आता ऍडिशनल कुठलेही अनुशेष तयार करणारे प्रकल्प घेऊनये निश्चितपणे त्या संदर्भात खबरदारी घेतली आहे आता जर आपल्याला एमडब्ल्यू आर आरनी मान्यता दिल्याशिवाय त्या प्रकल्पाला प्रमा आणि टेक्निकल सँक्शन हे देताच येत नाही तर त्याच पद्धतीचं विचार या सरकारने केलाय का सन्मान्य विरोधी नेत्यांनी जो विषय मांडला तो वस्तुस्थिती आहे मुळातच मान्य विरोधी पक्षनेते आपण किंवा चव्हाण साहेबांनी जो विषय मांडला आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण असे असा नियमच केलाय किंवा असं पत्र इश्यू करून त्या संदर्भात डायरेक्टिव्ह दिले आहेत की ऊर्ध्व भागातनं पाणी घेताच येणार नाही ऍडिशनल त्यामुळे आता तो प्रश्न काही त्या ठिकाणी निर्माण होणार नाही पण जे काही आता चालू स्कीम आहेत किंवा जे आपल्याला ऍडिशनल वाहणारं पाणी ओढून या ठिकाणी आणायचं आहे त्याही संदर्भात आपण सांगितल्याप्रमाणे आपलं जे काही डिझाईन सेक्शन आहेत त्यांनी त्या संदर्भातलं डिझाईन केलं आहे त्याचं अन्वेषण केलंय त्याचा पाण्याचा फ्लो किती आहे तो कुठल्या काळात आहे असं सगळं केलंय आणि त्यानंतर एमडब्ल्यू आर आर एची परवानगी घेऊनच आपण ते सगळं करतोय कारण आता आपल्याला एमडब्ल्यू आर आर एच्या परवानगीशिवाय है, करता येणं शक्य नाही पण हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून या ठिकाणी लक्षात आलेली आहे की जिचा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल हे आपले सगळे जे काही जुनी धरणं आपण तयार केली आता आपण नवीन धरणं काही तयार करत नाहीत कारण पाणी वाटप सगळं आपण करून टाकलंय पण आता पाण्याचा फ्लो बदललेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं झालंय की आपल्या धरणात येणारा जो येवा आहे तो येत नाही आणि तो फ्लो पलीकडनं चाललाय दुसरीकडे चाललाय पावसाचे दिवस बदलले आहेत पावसाचं क्षेत्र बदललेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आपल्या हिस्च पाणी जे टेक्निकली आपण धरणं पूर्ण केलेले आहेत म्हणून आपल्याकडे दिसतं पण ते पाणी अॅक्च्युली वाहून चाललेलं आहे आणि म्हणून याचा एकदा समग्र विचार आपल्याला पुन्हा एकदा करण्याची गरज आहे आणि म्हणून तेही राज्य शासनाकडे विचाराधीन आहे की एकदा नव्याने याची मांडणी म्हणजे आत्ता आपण जेवढे स्टोरेजेस तयार केले आहेत तेवढं पाणी आपण जमा करतोय का की आपल्या इच्छाचं पाणी वाहून चाललेलं आहे मग ते वाहून चाललेलं पाणी आपल्याला पुन्हा नव्याने समजा जी काही सेंट्रल अथॉरिटी आहे त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या संदर्भात अजून काही आपल्याला ऍडिशनल स्टोरेजेस घेता येतील का अशा प्रकारचा विचार देखील राज्य सरकार समोर आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याचं पाणी काढून त्याला देणं त्याचं पाणी काढून याला देणं हे न करता डिझाईन प्रमाणे फ्लो प्रमाणे आणि एमडब्ल्यू आर आर एच्या मान्यतेनेच कुठलाही प्रकल्प घेण्यात येईल मान्य अध्यक्ष <coughs> सदस्य राजेश पवारजींनी एक चार पाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत एकतर त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की कामं जी आहेत ती वेगाने पूर्ण केली पाहिजे जरूर त्याकडे लक्ष दिलं जाईल आणि जे काही शेतकऱ्यांचा मोबदला आहे तर तो मोबदला देखील लवकरात लवकर देण्याच्या संदर्भात जिथे कोर्टाचे निर्णय झाले आहेत आम्ही आता बजेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जिथे कोर्टाचे निर्णय झाले आहेत तिथे मोबदला देण्याकरता तरतूद काही पुरवणी मागण्यांमध्ये केली आहे काही बजेटमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी करतोय बारुळ कॅनलच्या संदर्भात आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तर त्या संदर्भात मला असं वाटतं की हा प्रकल्प या ठिकाणी पी एम के एस वायमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे याचं लायनिंग जे आहे ते, ते निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत त्या लायनिंगचं काम आपण हातामध्ये घेतो आहोत आणि यासोबत माझी मालगुजारी तलावांच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला आहे जरूर आपण विदर्भामध्ये माझी मालगुजारी तलावांकरता त्याचं डिसिल्टिंग असेल किंवा त्याच्या सुधारण्याची काही योजना तयार केली आहे तशा योजना करण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणे ते देखील केलं जाईल बाबरीच्या संदर्भात आपण जो तारखांच्या संदर्भात सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की त्या तारखा स्टॅटिक असल्यामुळे आणि पावसाळ्याच्या तारखा बदललेल्यास किंवा महिने थोडे मागे पुढे झाले असल्यामुळे नेमकं ज्यावेळी आपले दरवाजे बंद ठेवण्याची वेळ असते त्यावेळी तारखांप्रमाणे ते, ते आपल्याला उघडावे लागतात आणि पाणी सोडून द्यावं लागतं या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी तिकडच्या शासनाला विनंती देखील केली होती पण त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आता आवश्यकता असेल तर या संदर्भातली विनंती आपण सर्वोच्च न्यायालयाला देखील करू आणि त्या माध्यमातून त्यांच्यासमोर सगळा डेटा ठेवून आमच्या हिश्शाचं पाणी आम्हाला मिळण्याकरता दरवाजे बंद करण्याचे आणि दरवाजे उघडण्याच्या ज्या काही जे काही दिवस ठरलेले आहेत त्या दिवसांमध्ये आता पावसाळ्याचे दिवस आणि त्याचा जो बदललेला ट्रेंड आहे त्याप्रमाणे बदल, बदल करण्यात यावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात देखील करण्याचा आपण प्रयत्न करू अध्यक्ष महोदय जरूर याच्याकडे लक्ष दिलं जाईल आपण एक, एक बाह्यसाहित प्रकल्प देखील हातामध्ये घेण्याचा विचार करतोय की ज्याच्यामध्ये आपली वहन क्षमता वाढवण्याकरता हे जे काही लायनिंग आहे त्या लायनिंगचं काम आपल्याला कसं करता येईल आणि त्यासोबत काही ठिकाणी आपण आता तर नव्याने आपण पीडीएनच सगळीकडे केलं आहे पण काही ठिकाणी म्हणजे आता इथली परिस्थिती मला माहिती नाहीये पण काही ठिकाणी कॅनल्स इतके क्षतिग्रस्त झाले आहेत की त्या ठिकाणी आता नव्याने पीडीएन करणं आपल्याला जास्त परवडेल कारण त्यातनं बाष्पीभवनाचं देखील पाणी आपल्याला वाचवता येतं आणि लिगल टॅपिंग देखील वाचवता येतं तर त्या संदर्भात इथली जी काही परिस्थिती आहे ती निश्चितपणे आपण तपासून बघू आणि याची वहनक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं जे काही आपल्याला करता येईल ते जरूर करू अध्यक्ष महोदय मी मगाशी चव्हाण साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आहे की ही तूट घडून काढण्याकरता तीन ठिकाणून पाणी आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय दिगडीमधनं पाचशे ब्याऐंशी दलगमी गोजेगावमधनं सत्त्याण्णव दलगमी आणि खरबे टनलमधन एकशे दोन दलगमी असं सातशे एक्क्याऐंशी दलगमी पाणी हे त्या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करतोय आणि इसापूरच्या राईट बँक कॅनल आणि लेफ्ट बँक कॅनल या दोन्हीच्या संदर्भात क्षतिग्रस्त बांधकामाच्या दुरुस्तीकरता सर्वेक्षण सुरू केलंय आणि ही कामे विशेष दुरुस्तीच्या अंतर्गत घेण्यात येणार आहेत माननीय अध्यक्ष मोदय संजयजींनी जे प्रश्न या ठिकाणी विचारले खरं म्हणजे त्याची माहिती आता माझ्याकडे नाही आहे कारण हे थोडे स्कोपच्या बाहेरचे आहेत पण जिथे पाणी पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी जलसंधारणाची कामं हातामध्ये घेऊन पाणी पातळी स्टेबिलाइज करून आपण तिथे विहिरी घेण्याची परवानगी निश्चितपणे येत्या काळामध्ये घेऊ त्यामुळे असे कुठे जे झोन्स तयार झाले असतील तर तिथे प्राधान्याने आपण आता जलयुक्त शिवार दोनच्या अंतर्गत पाणी पातळी वाढवण्याच्या संदर्भातली कामं हातामध्ये घेऊ आणि त्यासोबत तिथे ज्या काही एक्झिस्टिंग विहिरी आहेत त्याला जल पुनर्भरणाच्या संदर्भातले जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर्स तयार करून त्याला रिचार्ज देखील कसं करता येईल हा देखील प्रयत्न आपण या ठिकाणी करू बाकी दोन मुद्दे जे त्यांनी मांडले आहेत ओव्हरफ्लोच्या पाण्यासंदर्भात किंवा अमोरच्या धरणाच्या संदर्भात याची माहिती आता माझ्याकडे नाही आहे मी माहिती घेऊन निश्चित त्या संदर्भात योग्य ती कारवाई करेन